एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. फडणवीसांच्या उपमुख्यमंत्रीपदावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बोचरी टीका केली आहे. बिचारे देवेंद्र फडणवीस यांच्या केंद्रातील नेतृत्वाने शंकरराव चव्हाण केला असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय. दिल्लीहून फडणवीस यांना आदेश आले म्हणून ते मुख्यमंत्री झाले असं ट्विट मी केलं आहे. फडणवीस यांचा अपमान करायचा होता म्हणून उपमुख्यमंत्री पद दिलं आहे का हे केंद्रात विचारायला हवं. सरकारवर नियंत्रण ठेवायचे होते तर चंद्रकांत पाटील पण होते असं देखील ते म्हणाले. ते आज पुण्यात बोलत होते. प्रकाश आंबेडकर म्हणाले की 11 जुलै रोजी पिटिशन शिवसेनेकडे गेलं तर आपली नामुष्की होऊ नये म्हणून फडणवीस यांनी शिंदेंना मुख्यमंत्री पद दिलं असावं. राज्यपालांनी फ्लोर टेस्ट करण्याच्या सूचना दिल्या. सभागृहात कामकाज करून अध्यक्ष निवडण्याचा अधिकार दिला नाही. हे सरकार व्हीपचं असेल. कुठल्याही पक्षात व्हीप काढणाऱ्याची नेमणूक होते ती पक्षाच्या अध्यक्षांकडे असते. शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरे यांचाच आहे हे मान्य करावं लागेल. वेगळा गट जो झाला आहे तेही आज शिवसेना आमची आहे असं म्हणत आहेत. व्हीप जो काढण्यात आला होता त्याला डिफाय करण्यात आलं. माझ्या मते ते अँटी डिफेक्शन लॉ मध्ये बसत आहे असं वाटतं असं ते म्हणाले. लव यू दीपिका. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.